शासकीय विधेयक संयुक्त समिति ने सादर केल्याप्रमाणे विचार खंडशः विचार व संमत करणे सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 52। अध्यक्ष महोदय, दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार आलेले सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 52 महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालय कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्ध विवक्षित अपराधासाठी विधेयक 2020 घेण्यात यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो। अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये महिलांना सुरक्षितता देण्याच्या दृष्टिकोनातून आपण या सभागृहाने शक्ती विधेयक क्रमांक 51 त्या ठिकाणी मंजूर केलेलं होतं, परंतु त्या बिलाला आवश्यक असणाऱ्या बाकीच्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून एक व्यवस्था निर्माण करायला पाहिजे, त्या व्यवस्थेसाठी हे विधेयक आहे आणि त्या बिलावर डिपेंडंट विधेयक आहे। याच्या संदर्भात ज्याला हे विधेयक सभागृहात मांडण्यात आलं त्या 14-12-20 सभागृहात मांडण्यात आलं, दोन्ही बाजूच्या संयुक्त समितीकडे हे विधेयक चर्चेसाठी पाठवलं, समितीने एकमताने अहवाल सादर केला, तो 27-12-21 संमत करण्यात आला। महिला व बालकांच्या संदर्भातील विनिर्दिष्ट गुन्ह्याबाबतचे आरोपीवरील दोषसिद्धी न्याय चौकशीद्वारे विनाविलंब करण्यासाठी अनन्य विशेष न्यायालय स्थापित अथवा विनिर्दिष्ट करण्यासाठी प्रस्तुत विधेयक आणण्यात आलेले आहे। सदर विधेयकाद्वारे महिला व बालकांच्या विनिर्दिष्ट गुन्ह्याबाबत आरोपासंदर्भात अनन्य विशेष न्यायालय नव्याने स्थापित करता येतील किंवा अस्तित्वात असलेल्या न्यायालयांना विनिर्दिष्ट देखील त्या ठिकाणी करता येईल। प्रस्तुत विधेयकाद्वारे विशेष न्यायालय स्थापन होणार आहेत, तथापि प्रसंगानुसार उपलब्ध न्यायालयांना देखील हा दर्जा देऊन त्यांनाही निर्देशित करणे शक्य असल्याने त्यानुसार बदल करण्यात यावे, या अनुषंगाने बदल करण्यात आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, एक सरकारी अभियोक्ता किंवा अधिक सरकारी अभियोक्ता करणे असा शब्द प्रयोग करणं अधिक योग्य होईल, त्यानुसार खंड 7 मधील उपखंड 1 मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। महिला व बालकांच्यावरील अत्याचाराच्या संदर्भामध्ये गुन्हेगारांना योग्य शिक्षा करणं अत्यंत आवश्यक असल्याने असा विशेष सरकारी अभियोक्ता बदलण्याची व त्याऐवजी विशेष सरकारी अभियोक्ता नेमण्याच्या संदर्भात खंड 7 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, खंड 8 मध्ये विनिर्दिष्ट अपराधाचे अन्वेषण करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष पोलीस पथक गठित करण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे। पोलीस अधीक्षक पोलीस अधिकारी यांना अपराधाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर अपराधाचे अन्वेषण विशेष पथकाकडे सोपवण्याचे अधिकार असतील। साधारणतः या तरतुदी या बिलामधल्या आहेत आणि जे आपण शक्ती विधेयक मंजूर केलं त्या शक्ती विधेयकांमध्ये अधिक सिस्टीम स्ट्रेंथन करण्याच्या दृष्टिकोनातून लवकर निर्णय लागला पाहिजे, लवकर त्याचा शास्ती झाली पाहिजे, लवकर शिक्षा झाली पाहिजे, या भूमिकेमधून हे 52 क्रमांकचं विधेयक आपण आणलेलं होतं, ते विधेयक संयुक्त समितीने एकमताने सभागृहाला सादर केलेलं आहे। माझी सभागृहाला विनंती आहे की आपण या बिलाला पाठिंबा देऊन सगळ्यांनी मान्य करावं।